एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये गेल्या 6 ते 7 वर्षापासून पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे परिसरातील पाण्याचा स्रोत आटल्यामुळे शेती ओसाड झाली आहे, तर विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून हातपंप आणि बोरचे पाणी देखील गेलं आहे। तालुक्यातील सर्व तलाव कोरडे ठाक पडल्यामुळे मासुळी प्रकल्पही मृतसाठ्यावरती कसा बसा तग धरून आहे। पाहूयात एक रिपोर्ट। गंगाखेड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागते आहे। तालुक्यातल्या पाणी पुरवठा योजनेवरती शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च झाला असूनही पाणी प्रश्न जैसे थे असाच आहे, त्यामुळे तो निधी पाण्यातच गेला असून पाणी पुरवठा योजना या नावालाच ठरल्या आहेत। तालुक्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या शासकीय योजनेतील पाण्याची वाट पाहत कित्येक वर्षांपासून तशाच उभ्या आहेत, त्यामुळे या योजना कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे। आज प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांवर मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे। पाण्याची लई टंचाई आहे, रात्रंदिवस आम्हाला पाण्याला परिश्रम करावं लागते। रात्री रात्रीची झोप नसते, हे लोड शेडिंग असल्यामुळे ते आम्ही रात्रीचेही पाणी भरतो आणि लोड 12 रात्रीच्या थांबतो। आमच्या गावची ही परिस्थिती 10 जे सुरू आहे ती प्रशासनानं ती योजना करून आमच्या सरपंचानं पाठपुरावा केलेला आहे आणि त्या योजनेची जलसंधारण राष्ट्रीय याच्यामध्ये पाणी योजनेची मंजुरी करून घेतलेली आहे, ती मंजुरी तात्काळ प्रशासनानं द्यावी। गंगाखेड तालुक्यामध्ये पंचायत समिती स्तरावरती विहीर आणि बोर अधिग्रहणाचे 137 प्रस्ताव ग्रामीण भागातून दाखल झाले असून त्यापैकी 110 प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली आहे, तर टँकर मागणीसाठी 19 प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरती आले असून त्यापैकी 14 गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे। त्यामुळे सध्या तरी गंगाखेड तालुक्यात विहीर अधिग्रहण आणि टँकरच्या पाणीपुरवठ्यावरच नागरिकांची पाण्यासाठीची भिस्त आहे। तालुक्यात 119 हातपंप असून काही मोजक्याच गावांमध्ये अगदी बोटावर मोजण्या एवढेच हातपंप चालू असून तर बाकीचे सारे हातपंप बंद अवस्थेत आहेत। आडांचेही पाणी गेल्यामुळे आडातच नाही तेथे पोहऱ्यात कुठून येणार अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आम्हाला पाण्याची त्रास आहे, लई गंभीर परिस्थिती आहे आमची। आमच्या गावाला 2-2 घागरी पाणी भेटना, इथं रातभर रात काढताव बसून आम्हाला डोळ्याला झोप नाही, काय नाही, दुपारी दिवसभर इळभर इथं काढताव, भाकर नाही, पाणी नाही, काय नेरी नाही, इथं बसून राहतो आम्ही। आम्ही किती त्रास काढावी आम्ही, म्हाताऱ्या कोताऱ्या सगळे रस्त्याला पडतेत। गावमध्ये 1983 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यामधून योजना झालेली होती, ती पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे। माझ्या गावाचा पाण्याचा प्रश्न मागील 10 आहे, ती सदरील योजना पूर्णपणे कालबाह्य निकामी झालेली आहे। त्या योजनेचं आम्ही आजपर्यंत कुठं लिकेज होय काय होय दिवसेंदिवस बिघाड सुधार होत असते, तर आम्ही शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव मांडलेला आहे। गंगाखेड तालुक्यातील शिरमस इथल्या गावातही पाण्याचे स्रोत आटल्यामुळे या गावात 7 दूरवरून टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे। एका सार्वजनिक विहिरीमध्ये हे पाणी टाकलं जात आहे, त्यामुळे या विहिरीवरती अगदी जीवावरती बेतून पाणी भरण्यासाठी झुंबड उडते। गावात पाणी पुरवठा योजना मंजूर असूनही त्याची अंमलबजावणी मात्र केवळ कागदोपत्रीच झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्यासाठीचे नागरिकांचे होणारे हाल सारखेच दिसून येत आहेत। तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून यासाठी तालुका प्रशासनाने शासकीय योजना कायमस्वरूपी राबवल्या जाव्यात आणि इथला पाणी प्रश्न कायमचा सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। स्पंदन महाराष्ट्राचे।